आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबई आग्रा महामार्गालगत असणाऱ्या साकूर गावातल्या तळ्यात बुडून तिघात चिमुरडे यांचा अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे. गेल्या 7 दिवसांपासून गावामध्ये सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाचा महाप्रसादानं समारोप झाला. महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर 14 वर्षीय संतोष सहाणे, 12 वर्षीय अजय तुपे आणि 10 वर्षीय संकेत तुपे हे गुरं चाळण्यासाठी गेले असता बाजूलाच असणाऱ्या तळ्यात त्यांची जनावरं गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी या तिघांपैकी एक जण पुढे गेला. तो पाण्यात बुडायला लागला आणि त्यानंतर इतर दोघं त्याच्या मदतीसाठी धावले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघांचाही बुडून मृत्यू झाला. अजय आणि संकेत हे संतोषचे मामे भाऊ होते. हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी बाजूच्या गावातून सकाळीच हे दोघं साकूर गावात आले होते. मात्र धार्मिक कामासाठी आलेल्या या चिमुरड्यांवर काळानं घाला घातल्यानं हळहळ व्यक्त होतीये. मुलं जनावर सोडण्यासाठी मळ्यात गेले आणि जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावावरती गेले. तिथं तलावावरती गेल्यानंतर म्हणजे बैल पाण्यामध्ये गेला, मग ते काढायसाठी त्या बैल मग धावले. ते मग तिघंजण बहुत तिथं गेले होते. ते म्हणजे एक साकूर गावचाच मुलगा आणि त्याचे दोन मामी भाऊ सकाळीच त्या बेलवरून साकूरमध्ये आले होते. तर मग ते तिघे पण तिथं तलावर गेल्यानंतर मग एकजण पुढं गेला त्या बैलाला धरायला. त्याच्यानंतर मागं पाठोपाठ त्याचे दोघं गेले आणि ते बैल पुढून निघून गेला आणि ते खड्ड्यात गेले. तिथं पाण्यामध्ये बुडाले. झी 24 तास एक पाऊल पुढे.